știți. अहो आता तरी सांगा की ते गोदक्काने तुम्हाला काय काम सांगितलं? आहे एक काम पण नाही सांगता येणार. हो सांगितल्याशिवाय माझ्या डोसक्यात नाही इचार जाणार नाहीत आणि झोपे झोपे खोबर होईल. बरं एक काम करा, आज तुम्ही विचार करा आणि शोधून काढा. जर तुम्हाला नाही सापडलं तर मी उद्या सांगेन, चालेल? अगं काय सांगतेस काय? पण खरंच नशीब काढलं हा गार्गीनं तुझ्या. एक किती पटापट मोठ्या झाल्या ना गं आपल्या मुली. हा बरोबर, ठेव अभिनंदन बर का तुझं. अंजू अगं ऐकलंस का? अगं आपल्या वृंदाच्या गार्गीचं लग्न ठरलं. मुलगा अमेरिकेला आहे, इंजिनियर, डॉलर मध्ये पगार मोजतोय तो. आणि मुख्य म्हणजे बदलीचं टेन्शन नाही ग. वा सगळ्यांचीच लग्न ठरतायत की. रेणूलाही स्थळ बघायला सुरुवात केली आणि राणाजी काय सांगत होतीस राणाजींबद्दल? नाही काही नाही. अंजू ऐक ना, तू पण आता मनावर घे ना, आपण तुला लवकरात लवकर मुलं पाहायला सुरुवात करूया. अगं आई आत्ता कुठे लग्नाचं काढलंस? प्लीज हा, आत्ता कुठे मी फेलोशिप करता अप्लाय केलंय. अजून मला शाळेत शिकवायचा अनुभव पूर्ण करायचाय, रिसर्च करायचंय, खूप शिकायचंय मला. अगं शिकू नको असं कुठं म्हटलीये मी? शिक ना, तुला हवं तेवढं शिक अंजू. आपण फक्त आता मुलं पाहायला सुरुवात करूया. चांगला एखादा मुलगा मिळेपर्यंत तुझं फेलोशिपचं कामही पूर्ण होत आहे. मुलं पाहायला लागलं म्हणजे लगेच लग्न ठरलं असं नाही गं होत राजा. आणि खरं सांगू का, तुझ्या रूपाला शिक्षणाला साजेचा मुलगा मिळायचा म्हणजे हजार वर्ष स्थळ पाहावी लागणार आहेत आपल्याला. काय हो, बरोबर आहे की नाही? हो. हा अहो बाबा, हो काय म्हणताय? ती माझं लग्न करायचं म्हणते. तुझं लग्न? अजून लहान आहेस तू. हे बघ, तुला वाटेल ना तेव्हा ठरव लग्न, काही घाई नाहीये. आणि काय ग, हे अचानक लग्नाचं काय काढलंस? ते काही नाही, मी आतापासूनच अंजलीसाठी मुलं शोधायला सुरुवात करते आणि हे ठरलं. ठरलं म्हणजे असं कसं काय ठरलं? आता मी ठरवलं म्हणजे ठरलं. आई बाबा, माझं लग्न मी कोणाशी आणि कधी करायचं हे प्लीज माझं मला ठरवू दे का. अगं बरोबर आहे, मीही तेच म्हणतोय. आणि मीही तेच म्हणतेय बर का. फक्त तो निर्णय याच वर्षी घे म्हणजे झालं. आई मला खूप भूक लागली आहे, मी आवरून येते, खायला दे मला. अगं सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं, ते असं.
दाखव पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया